शिरोळ तालुक्यात कोल्हा, लांडगा आणि मगरीची दहशत, वन विभागाचे दुर्लक्ष। शिरोळ तालुक्यात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे। कोल्हा, लांडगा, मगर आणि बिबट्या सदृश प्राण्यांपासून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे। मात्र नागरी वस्तीत घुसून शेळ्या, मेंढ्या आणि गायींच्यावर हल्ला करणाऱ्या या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला यश आले नाही, त्यामुळेच वन्य प्राण्यांचा वावर शिरोळ तालुक्यात वाढू लागला आहे। शिरोळ तालुक्यात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे। नदी पात्रामध्ये अनेक ठिकाणी मगरीचे दर्शन घडत आहे, मात्र मगरीचा बंदोबस्त झाला नाही। उमलवाडीतील लांडग्याच्या हल्ल्यामध्ये 10 शेळ्या ठार झाल्या, काही गायी सुद्धा जखमी झाल्या। वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये घुसून पाळीव प्राणी आणि माणसांच्यावर हल्ला करीत आहेत। शेरशाळे येथेही काही दिवसापूर्वी कोल्ह्याच्या हल्ल्यात शेरशाळे येथे एक महिला जखमी झाली होती, तर एका गायीवरही कोल्ह्याने हल्ला केला। उपचारा दरम्यान त्या दुबत्या गायीचा मृत्यू झाला आहे। काही वर्षापूर्वी बिबट्या सदृश प्राण्याचा वावर होता, तर तरसच्या हल्ल्यात दानूर येथील एका महिलेचाही मृत्यू झाला होता। वन्य प्राण्यांचा वाढता वावर आणि मोकाट कुत्र्यांचा वावर यामुळे नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत। शिरोळ तालुक्यातील विविध गावात मगर, कोल्हा, लांडगा, तरस आदी प्राण्यांच्या चर्चेने नागरिकांत घबराट पसरली आहे। वन विभागाने वन्य प्राण्यांच्या पासून नागरिकांना सुरक्षा मिळवून देण्यासाठी खास उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी होत आहे। महानकारी न्यूज साठी शिरोळहून सुनील संगपाल।